नमस्कार, मी मधुरा. आपण बघताय झी 24 तास. हितगुज या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि हे तज्ज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंटविषयी योग्य मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत. आजचा विषय आहे सोरायसिस त्वचा विकारांसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वैद्य अतुल देशमुख. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैद्य अतुल देशमुख यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. वैद्य अतुल देशमुख यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, वैद्य अतुल देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी त्यासोबत योग आयुर्वेद पदविका पदवी संपादन केली आहे. ते ठाणे, सायन, पुणे आणि संगमनेर इथे आयुर्वेदाची सेवा देत आहेत. त्याचबरोबर संगमनेर इथे त्यांचं श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल असून तिथे ॲडमिट होऊन उपचार घेता येतात. आणि पंचकर्मासाठी स्वतंत्र तज्ज्ञ स्त्री आणि पुरुष थेरपिस्ट आहेत. सोरायसिस व सर्व प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये त्यांचे उपचार अत्यंत उपयुक्त आणि सिद्ध झालेले आहेत. आत्तापर्यंत 25,000 अधिक सोरायसिसच्या रुग्णांवर आणि 70,000 अधिक इतर त्वचा विकारांच्या रुग्णांनी त्यांच्या उपचारांचा लाभ घेतलाय. सोरायसिस बरोबरच दमा, हृदयाचे व रक्तवाहिन्यांचे आजार, व्हेरिकोज वेन्स, संधिवात, मणके विकारासाठी त्यांची पद्धती खूपच अत्यंत उपयुक्त अशी आहे. चला तर आज आपण सोरायसिस विषयी अधिक माहिती जाणून घ्या वैद्य अतुल देशमुख यांच्याकडूनच. वैद्य, पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर सोरायसिस किंवा त्वचा विकारांसाठी आयुर्वेदामध्ये एक वेगळी खरं तर चिकित्सा आहे आणि ह्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. मात्र अनेकदा असं ऐकून आहोत आम्ही की सोरायसिस हा कुठेतरी इम्युनिटी पॉवर कमी झाल्यामुळे किंवा डोक्यापासून डोक्यात कोंडा झाला तर सोरायसिस होण्याचे चान्सेस वाढतात असं बोललं जातं. पण हे कितपत तथ्य आहे ह्याबद्दलही मला तुमच्या जाणून घ्यायचं आहे. पण सगळ्यात अगोदर ह्या सोरायसिसची कारणं काय असतात त्याबद्दल काय सांगाल? सोरायसिस किंवा सर्व त्वचा विकारांची प्रमुख कारणं जर आपण बघितली तर प्रामुख्याने आयुर्वेदानुसार त्याच्यामध्ये विरुद्ध आहार एक संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे ज्या गोष्टींची गुण आणि विरुद्ध असतात त्या गोष्टी जर आपल्या खाण्यामध्ये आल्या तर त्याच्यामुळे सोरायसिस आणि सर्व त्वचा विकार होत असतात. विरुद्ध आहार आणि याच्यामुळे काय होतं की आपलं जे शरीरातलं रक्त असतं रक्तामध्ये दोष येऊन स्किन खराब व्हायला लागते. कारण ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस आपल्या रक्ताच्या पाकापासून किंवा रक्ताच्या उष्णतेपासून आपली त्वचा तयार होत असते. त्वचेचे एकूण 7 स्तर आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत आणि त्या प्रत्येक स्तराचे वेगवेगळे आजार पण सांगितलेले आहेत. तर ज्यावेळेस आपलं खाणं पिणं चुकीचं होतं त्यावेळेस मग एक आम नावाचा चिकट घटक शरीरामध्ये तयार होतो. आम्लविष आम्ही त्याला म्हणतो. तो आम्लविष रक्तामध्ये मिसळला की सर्व प्रकारचे त्वचे आजार विकारांची सुरुवात होत असते. बरोबर. आता विरुद्ध आहार म्हणजे काय हे पण आपण थोडंसं जाणून घेऊयात. जसं दूध आणि फळ, दूध हे मधुर रसाचं किंवा गोड चवीचं सांगितलं आयुर्वेदामध्ये, फळ ही आंबट गोड असतात. म्हणजे आंबट आणि गोड एकत्र संयोग किंवा आंबटाचा दुधाची संयोग विरुद्ध आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे बरेच आपल्याला अशी सवय असते की बरेच जण काय करतात की हॉटेलमध्ये जेवायला जातात, हॉट जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणं ही बऱ्याच जणांना कॉमन सवय असते. आता जेवणामध्ये मीठ आलंच आणि मिठाचं आणि आईस्क्रीम हे दुधाचं असतं. परत दुधाचं आणि मिठाचा संपर्क तिथे पण जो असतो तो विरुद्ध असतो. फ्रूट सॅलेड खाणं, मिल्क शेक्स खाणं, ह्या सगळ्या गोष्टी गुणांना विरुद्ध अशा असतात. त्याच्यामुळे शरीरातल्या रक्तामध्ये दोष यायला लागतात आणि मग सर्व त्वचा विकारांची सुरुवात होत असते. बरोबर. त्याचबरोबर मासे अतिप्रमाणात खाणं असंही एक त्वचा विकार होण्याचं एक कारण आहे. आता सर्वच जणांना मासे खाल्ल्यानं सोरायसिस होईल त्वचा विकार होईल असंही नसतं. कोकणामध्ये जे राहणारे लोक असतात त्यांचं मासे हे मुख्य अन्न असतं पण त्यांना ते ओघ सातमे असतं. म्हणजे जन्मापासून ते खात आलेलं असल्यामुळे त्यांच्या जीन्समध्ये त्या पद्धतीने एक बदल होतात की ते शरीर मॅचअप करून जातं सगळं. त्याच्यामुळे त्या लोकांना ते आजार व्हायची शक्यता कमी असते. पण इतर ठिकाणी राहणारे जे लोक असतात त्यांनी जर मासेसारखे पदार्थ समुद्रातही जास्ती प्रमाणात खाल्ले, खाऱ्या पाण्यातले पदार्थ जास्ती खाल्ले, त्यांना हा त्वचा विकार व्हायची शक्यता जास्ती प्रमाणात असते. बरोबर. म्हणजे थोडक्यात ही वेगवेगळी कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेतच. मात्र एकूणच सोरायसिसची लक्षणं काय आहेत, सोरायसिस झाला आहे आपल्याला हे कसं ओळखायचं? आता सोरायसिसचे प्रकार अनेक आहेत पण त्यातले जे कॉमन प्रकार आहेत ते आपण बघूयात. एक पहिला असतो स्काल्प सोरायसिस. स्काल्प सोरायसिसमध्ये आपल्या डोक्यामध्ये कोंडा व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्यालाच आयुर्वेदामध्ये दारुणक असं एक आजार सांगितलेलं आहे. दारुणक म्हणजे स्काल्प सोरायसिस असं असतं. तर दारुणकाचे पुन्हा 2 प्रकार असतात, एक कोरडा कोंडा आणि एक ओला कोंडा. त्या 2 प्रकारानुसार ट्रीटमेंट पण त्याची वेगवेगळी असते. दुसरा असतो एक प्लाक सोरायसिस. त्याच्यामध्ये आपल्या हातावर वगैरे वेगवेगळे पॅचेस यायला लागतात मोठे मोठ्या आकाराचे. त्याचा रंग लाल आणि जरा काळपट असतो, त्यातनं कोंडाही पडत असतो. हा असतो प्लाक सोरायसिस. नंतर एक गटेड सोरायसिस म्हणून असतो. जनरली तो पोटावर आणि पाठीवर येत असतो, त्याचे पॅचेस छोटे असतात. नंतर एक प्लँटर सोरायसिस म्हणून असतो, त्याच्यामध्ये तळ हातावर तळपायावर एक पॅचेस येतात.
त्यातनं भेगा पडतात, रक्त येतं, खास त्याला प्रचंड प्रमाणात येत असते. असे एक चार पाच प्रमुख प्रकार आपल्याला सोऱ्याची बघायला मिळतात. ही झाली सुरुवातीची स्टेज असते त्याची, ज्याच्यामध्ये कोंडा होणं, मग तो डोक्यात असेल किंवा त्वचेवर कुठे असेल हे कॉमन लक्षण असतं. आणि ज्यावेळेस तो आजार जास्त प्रमाणात वाढत जातो, जुना होतो आणि हाडांपर्यंत जातो शरीरामध्ये, त्यावेळेस मग सोरॅटिक आर्थ्रोपॅथी नावाचा एक आजार होत असतो. त्याच्यामध्ये आपल्या हाडांमध्ये सांध्यांमध्ये विकृती येऊन ती सांधे वाकडे व्हायला लागतात, सांधे दुखतात, सुस्तात आणि प्रचंड वेदना त्यात होत असतात. आयुर्वेदानुसार जर आपण बघितलं तर आपल्या शरीर हे असतं ते सात घटकांपासून तयार होतं. ते घटक म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. त्यातला सोरायसिस किंवा कुठलाही त्वचेवर विकार हा सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये रसामध्ये, रक्तामध्ये आणि मांसामध्ये असतो. ज्यावेळेस तो जुना होत जातो तसतसा तो पुढच्या पुढच्या धातूंमध्ये जातो. ज्यावेळेस तो शुक्रापर्यंत जातो त्यावेळेस तो असध्य असं होतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने व्यवहारात बघायला मिळतं. पण मज्जेपर्यंत म्हणजे ज्याच्यामध्ये सोरॅटिक आर्थ्रोपॅथीपर्यंत गेलेले रुग्ण सुद्धा योग्य ते आयुर्वेदिक उपचार जर घेतले त्यातनं पूर्णपणे बरे होऊ शकतात. बरोबर. म्हणजे एवढे खरं तर प्रमाण सोरायसिसचं बघायला मिळतं. आणि मला वाटतं तुम्ही जवळपास 25,000 जास्त रुग्णांवरती चिकित्सा केलेली आहे आणि मला वाटतं त्या सगळ्यांवरती यशस्वी उपचार झालेले आहेतच. त्याचबरोबर हे उपचार नेमके कोणते असतात सोरायसिसवरती, त्याविषयी काय सांगाल? तर सोरायसिसचे उपचार जर म्हटलं तर पहिला आयुर्वेद काय सांगतो की हेतू परिमार्जन. हेतू परिमार्जन म्हणजे सोरायसिस होण्यासाठी जे कारण आहे किंवा कुठल्याही त्वचेविकार होण्यासाठी कारण आहे, त्याच्यामध्ये पिंपल्स असेल किंवा कुठले त्वचेविकार असेल, त्याचं कारण शोधून ते कारण पहिलं बंद करायला आयुर्वेद शास्त्र सांगतं. त्यानुसार खाण्यातल्या समजा काही गोष्टी चुकत असतील, त्या चुकीच्या गोष्टी खाणं बंद करणं आणि त्याला विरुद्ध असलेल्या गोष्टी आहारामध्ये घेणं हा एक पहिला पार्ट होतो ट्रीटमेंटचा. जनरली आपण गोड, आंबट, खारट, तिखट जास्ती खातो. कडू आणि तुरट आपण खात नाही. तर कडू चिवेच्या पदार्थ जर आपल्या खाण्यामध्ये आपण ठेवले, त्याच्यामध्ये कारलं असेल, कडू पडवळ असेल, कडुलिंबाची पानं निमित्ताने खाणं एक असेल, असं जर आपण केलं तर त्याने आपोआपच रक्तशुद्धी व्हायला लागते आणि मग कुठलाही त्वचा विकार त्या सोऱ्याची सुद्धा आला हे बरे व्हायला त्याच्यामुळे फायदा होत असतो. आहारातला हा घटक झाला आपला. तर आहाराच्या नंतर दुसरा भाग येतो उपचाराचा. उपचारामध्ये दोन प्रकारचे उपचार असतात. एक असतो शमन चिकित्सा, दुसरी अशी शोधन चिकित्सा. शमन चिकित्सेमध्ये औषध उपचार, अंगाला तेल लावणं हा एक पार्ट येतो आणि शोधन चिकित्सेमध्ये पंचकर्म चिकित्सा येते. आता शमन चिकित्सेचं जर आपण बघितलं तर सोरायसिस आणि सर्व त्वचाविकारामध्ये प्राया तर औषधाकडूच औषधाच्या न सिद्ध केलेली जी तुपं असतात, जसं महातिक्तघृत असेल, तिक्तघृत असेल, त्रायमणघृत असेल, व्रजघृत असेल, वेगवेगळी तुपं असतात आयुर्वेदात सांगितलेली, ती तुपं थोड्या प्रमाणात घ्यायला पाहिजेत रुग्णांनी, जेणेकरून शरीरात आलेला जो कोरडेपणा असतो सोरायसिसमधला तो कमी व्हायला लागतो. आणि इतर जर कुठले त्वचाविकार असेल, पिंपल्स असेल किंवा कुठला इतर त्वचाविकार असेल, तर त्यानुसार त्यासाठी योग्य ते आयुर्वेदिक उपचार जवळच्या तज्ज्ञवैद्याकडनं घ्यावे. प्रत्येक त्वचाविकाराचे उपचार वेगवेगळे असतात, त्यानुसार योग्य ते उपचार घ्यावेत. आणि दुसरा पार्ट येतो तो शोधन चिकित्सेचा. ही प्रधान चिकित्सा सर्व त्वचाविकारामध्ये आणि सोरायसिसमध्ये असते. तर शोधन करणं म्हणजे काय करणं की एखादं वस्त्र असतं, फडकं आहे, कापड आहे एखादं, ते कापडाला काय होतं की आपण अनेक दिवस वापरतो, मग त्याच्यावर अनेक डाग पडायला लागतात, ते मळकट व्हायला लागतं, ते कापड ज्यास आपण धुतो ते एकदम स्वच्छ चकचकीत पांढरं होतं. ते तर हे कापड धुणं म्हणजे शरीर स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला पंचकर्म आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, जेणेकरून शरीरामध्ये आलेले अँडू टॉक्झिन्स जे असतात, विषारी द्रव्य जे असतात, सगळे शरीराच्या बाहेर काढले जातात आणि नंतर जे आपण आहार घेऊ पथ्याचा, योग्य ते औषध घेऊ, त्यातनं मग ते शरीर चांगलं होऊन सर्व त्वचाविकार इव्हन सोरायसिस वगैरे सगळं त्यांना बरे व्हायला चांगला फायदा होत असतो. बरोबर. पण मग प्रकारानुसार हे उपचार केले जातात का ह्याविषयी देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि सोरायसिस वरती आणि त्याच्या त्वचा विकारांवरती एकूणच आज आपण आयुर्वेदात मध्ये काय काय उपचार आहेत याविषयी जाणून घेतोय. माझ्या सोबत आहेत वैद्य अतुल देशमुख. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. वैद्य, खरं तर सोरायसिस बद्दल आपण बोललो, मात्र पांढरे डाग हे देखील मोठ्या प्रमाणात अनेकांच्या शरीरावरती आढळून येतात, ह्याच्यावरती देखील आयुर्वेदात उपचार आहेत का आणि काय सांगाल याविषयी? नक्कीच. पांढरे डाग त्यालाच आयुर्वेदामध्ये श्वेत्र असं म्हणतात. त्याचे दोन प्रकार असतात, श्वेत्र आणि अरुण. म्हणजे एक पूर्ण सफेद डाग असतं त्याला श्वेत्र म्हणतात आणि जे लालसर असतात बऱ्यापैकी लाल होतात, उन्हात गेल्यावर त्वचा लाल पडते खूप, असे त्याला अरुण श्वेत्र असं म्हटलं जातं. त्यानुसार त्याची कारणं जर आपण बघितली तर प्रामुख्यानं कृमी आणि जे आपण त्वचाविकाराची किंवा सोरायसिसची कारणं बघितली तीच कारणं ह्यालाही असतात. प्लस काही व्याधी जे असतात, आजार जे असतात ते आपल्या
ह्या जन्मीच्या अगर पूर्वजन्मीच्या काही चांगल्या किंवा वाईट कर्मांची फळं म्हणून आजार असतात, आजाराची फळं आपण भोगत असतो, त्यातला हा एक आजार सांगितलेला आहे, श्वेत्र म्हणून म्हणतात त्याला, तो एक भाग असतो. तर याचं जर आपण हे बघितलं, कारणं बघितलं, तर ती कृमी आपली त्वचा विकाराची कारणच याला लागू पडतात. आणि कृमी म्हणजे जंत होणं, त्याच्यामध्ये एकूण 20 प्रकारची कृमी आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. कफज कृमी, रक्तज कृमी, पुरुषज कृमी आणि बाह्यमळापासून होणारी कृमी, ज्याच्यामध्ये उवा आणि लिखाई आपण कॉमन व्यवहारात बघायला मिळतात, ते दोन त्याच्यात अंतर्भूत केलेले आहेत. तर ही कृमी हे एक याचं कारण आहे. तर याच्यामुळं शरीरातले जे काही रस, रक्त, मांस हे तीन प्रमुख जे घटक किंवा धातू आपण ज्याला म्हणतो, त्याच्यापासून आपले शरीर बनलेले आहे सप्तधातूंपासून, त्यातले तीन घटक जे असतात त्याच्यामध्ये दोष येऊन हा श्वित्र नावाचा आजार होत असतो. याचे उपचार जर आपण बघितले तर प्रामुख्यानं रुक्षण चिकित्सा याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये केली जाते. रुक्षण चिकित्सा, रक्तशुद्धी चिकित्सा, रक्तप्रसादन चिकित्सा याच्यामध्ये केली जाते. आणि त्याचबरोबर विरेचन नावाचं एक पंचकर्म असतं, ते विरेचन केल्याने ह्या याच्यासाठी श्वेत्रासाठी चांगला फायदा होत असतो. त्याचबरोबर एक रक्तमोशन म्हणून ट्रीटमेंट असते, त्यासाठी ह्या मी याला जळू म्हणतात, आपल्याला सर्वांना परिचित आहेत त्या, लीच म्हणतो त्याला इंग्लिशमधात. तर ह्या जळवाई श्वित्रामध्ये किंवा पांढऱ्या डागांमध्ये लावल्या जातात, ज्या ठिकाणी तो पांढऱ्या डागाचा पॅच आहे त्या ठिकाणी ती जळू लावली जाते. तिला स्वतःची बुद्धी असते, ती बरोबर योग्य ती जागा शोधून खराब रक्त शोधून त्या ठिकाणी लागते आणि मग ती आतलं खराब रक्त पीत जाते. नंतर त्या जळवा लावल्यानंतर काही लेप असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे, ते लेप लावल्यानंतर आणि आयुर्वेदिक योग्य ती औषधं घेऊन पथ्य पाडल्यानंतर त्या पांढऱ्या डागांवर छोटे छोटे काळे स्पॉट यायला लागतात हळूहळू, नंतर तो पूर्णपणे पॅच काळा होत जातो आणि तो बरा होतो असं बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने पांढऱ्या डागांवरती आयुर्वेदात उपचार केले जातात. बरोबर. त्याचबरोबर पिंपल्स येत असतात, म्हणजे साधारणतः तरुण वयात येणारे पिंपल्स हे बघायला मिळतात, मात्र ह्या अनेकदा डाग राहतात ह्या पिंपल्सचे. एकूणच पिंपल्स वरती आयुर्वेदात काही उपचार पद्धती आहे का, काय सांगाल याविषयी? नक्कीच. याचं थोडंसं कारण पण आपण विचारात घेतलं पाहिजे, पिंपल्स का होतात ते. जी कॉमन कारण आपण याची सांगे स्किन डिसीज त्वचा विकारांची बघितलेली, तीच कारण पिंपल्सला लागू असतात. फक्त एक वेगळे कारण याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, विशेषतः स्त्रियांमध्ये PCOD म्हणजे ज्या स्त्रियांना स्त्रीबीज ज्या ठिकाणी तयार होतात ओव्हरीजमध्ये, त्याच्यामध्ये जर गाठी आलेल्या असतील त्याच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन पिंपल्स याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्ती असतं. त्याचबरोबर पाळीचे जर काही तक्रारी असतील, पाळीमध्ये कमी जाणं, जास्ती जाणं, पाळी वेळेवर येणं, उशीर येणं, अशा जर काही तक्रारी असतील तर त्यामध्ये सुद्धा एक जे पाळीतनं जो रजस्राव त्या स्त्रियांना होत असतो ते वाहून जाणारं जे अशुद्ध रक्त असतं ते पाळी जर लेट येत असेल किंवा कमी जात असेल पाळीमध्ये तर ते आपल्या शरीरातल्या रक्तात मिसळतं आणि मग रक्तल्या रक्तामध्ये दोष येऊन पिंपल्स यायला लागतं. हे बऱ्याच स्त्रियांमध्ये मुलींमध्ये बघायला मिळतं. मुलांमध्ये पण आंबट तिखट खराड जास्ती खाणं, वडापाव, मिसळ, भजी वगैरे बाहेरचं जास्ती खाणं, पिझ्झे वगैरे खाणं, हे तरुण मुलांमध्ये प्रमाण जास्ती असतं, मिरच्या खाणं तळलेल्या, त्याच्यामुळे पण रक्त नसतं शरीरातल्या, रक्तातली उष्णता वाढते, त्याच्यामुळे पिंपल्स येतात असं ते बघायला मिळतं. याचे उपचार जर आपण बघितले तर आजाराचं योग्य ते कारण शोधावं, त्यानुसार उपचार वेगवेगळे असतात. पण प्रामुख्यानं एक रक्त शुद्धी करणारी काही औषध असतात आयुर्वेदामध्ये, रक्तशुद्धी करणारी औषध जसं महामंडेश्वरी काढा असेल तो असतो, आरोग्यवर्धी नावाची गोळी असते ती असते, प्लस रक्ताचं प्रसादन करणारी वेगळी ट्रीटमेंट असते ती करून जर याला उपचार केले आणि ह्या जलोका जी मी आपल्याला मग दाखवल्या आता श्वित्रासाठी किंवा पांढऱ्या डागांसाठी, त्या जर ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत त्या ठिकाणी लावल्या गेल्या तर पिंपल्स लवकर बसतात असं बघायला मिळतं. प्लस पिंपल्समध्ये जर पू वगैरे तयार होत असेल त्यासाठी वमन नावाचं एक पंचकर्म असतं ते करावं, आणि पिंपल्स जर खूप लाल रंगाचे असतील तर विरेचन नावाचं एक पंचकर्म असतं ते करावं, जेणेकरून पिंपल्स लवकर चांगल्या पद्धतीने बरे होतात. बरोबर. हे झालं पिंपल्स विषयी, मगाशी आपण सोरायसिस बद्दलही जाणून घेतलं, त्याचबरोबर पांढऱ्या डागांविषयी. डायबिटीज च्या पेशंटला देखील ह्या सगळ्या करत प्रसंगांना सामोरं जावं लागतं, आणि डायबिटीज आपण बघितलं तर जखम लवकर भरत नाही, पण डायबिटीजची जखम जर भरण्यासाठी आपल्याकडे आयुर्वेदात काय काय चिकित्सा पद्धती आहे आणि वेरिकोज अल्सरची कारणं काय ह्याविषयी देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. नक्कीच. डायबिटीस जर आपण बघितलं तर कुष्ठ म्हणून एक आयुर्वेदात व्याधी आजार सांगितलेला, ज्याच्यामध्ये सर्व त्वचाविकार इन्क्लुडिंग असतात. तर कुष्ठाची पूर्वरूपं सांगितलेली, ज्याच्यामध्ये जखमा कोरड्या पडणं, जखमा वारंवार होणं किंवा जखमा लवकर न भरणं हे कुष्ठाचं पूर्वरूप सांगितलेलं आहे, आणि तीच संप्राप्ती किंवा तीच कारणमीमांसा डायबिटीसमध्ये पण आपल्याला बघायला मिळते. म्हणजे डायबेटिक उंड आणि कुष्ठ जो आयुर्वेदा व्याधी सांगितलेला तो याचा संबंध इथं आपल्याला बघायला मिळतो. तर यासाठी
वेगवेगळे औषध असतात, रक्तशुद्धी करणारे औषध असतात. रक्तशुद्धी करणारे औषध वापरल्यानंतर डायबेटिक वुंडमध्ये जर पू झालेला असेल तर तो पू पूचा निचरा होऊन जातो, पू व्हायचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि पू व्हायचं थांबून ज्यावेळेस ती जखम शुद्ध स्वच्छ होते त्यावेळेस ती जखम भरायला लागते. त्यासाठी जखम मध्ये जर पू असेल तर तो पू नष्ट करणारी पण काही औषधं, काही तेलं असतात आयुर्वेदामध्ये आणि काही काढे पण असतात, त्यांनी ती जखमा स्वच्छ धुवून ते तेल जर त्या ठिकाणी टॅम्पून त्या बसवला, त्याला जर ड्रेसिंग रोजच्या रोज केलं तर ती जखम शुद्ध होते, त्यातनं पू व्हायचं बंद होतं आणि ती लवकर जखम भरायला त्यांनी फायदा होत असतो. ज्यावेळेस जखम शुद्ध होते, जखम शुद्ध झाल्यानंतर त्यासाठी वेगळी तेलं असतात, त्याच्यासाठी लेप पण वेगळे असतात, त्यासाठी काढे पण वेगळे असतात जखम द्यायची, ती जर त्यामध्ये वापरले तर त्यांनी ती डायबेटिक गुण लवकर भरायला लागते. म्हणजे अक्षरशः अम्प्युटेशन करायचा ज्यांना सल्ला दिलेला होते असे पेशंट्स, म्हणजे ज्यांना एक पेशंटला डावा पाय पूर्ण गुडघ्यापासून खाली कट करायचा सल्ला दिला होता, त्याचं एक बोट अम्प्युट म्हणजे बोट पण एक कट केलं होतं त्याचं, डाव्या पायाचं करंगी शेजारचं बोट त्या डायबेटिक वुंडमुळं, आणि त्याला पाय खूप सुजलेला, हातमध्ये खूप पू झालेला, साधारण एक 4 ते 5 सेंटीमीटर आतमध्ये ते हे जाईल इतकं ती जखम आतमध्ये खोल गेली होती. तिथं जखम होती, तळपायला जखम होती आणि टाचेला मागच्या बाजूने पण जखम होती. तर ते पेशंट सुद्धा ह्याच उपचारानं पूर्णपणे बरं झालेले आणि आज व्यवस्थित ते सायकल चालवत फिरतोय गावामध्ये असे आहे. असे अनेक प्रकारचे केसेस आहेत की ज्या आयुर्वेदिक उपचारानं पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत आपल्याकडच्या. बरोबर. अर्थातच म्हणजे खरं तर अनेकदा असं बोललं जातं डायबिटीसची जखम भरली जात नाही, कारण की ऑलरेडी तुम्ही तुम्हाला शुगर असते आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, मात्र डायबिटीस जर झाला असेल आणि जखम झाली असेल तर ती आयुर्वेदाच्या या चिकित्सेच्या माध्यमातून नक्कीच भरली जाऊ शकते. त्याचबरोबर सोरायसिस हा विकार, त्वचा विकार पूर्णतः बरा होत नाही असा एक गैरसमज आपल्या समाजात पसरलेला आहे, त्याविषयी काय सांगाल? खरं तर आपण बघितलं तर पूर्वी सोरायसिसचं प्रमाण फार कमी होतं, हल्ली सोरायसिसचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि हे प्रमाण वाढण्याची कारणं आपण बघितलेलीच आहे सर्व. तर सोरायसिससारखा जो आजार आहे तर तो जर नवीन असेल तर फक्त औषधं आणि पथ्य पाळून जर ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. ज्यावेळेस तो आजार शरीरामध्ये जुना होतो, खोलवर जातो, त्यावेळेस त्याला पंचकर्म चिकित्सा जर केली तर तो आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरोबर. पंचकर्मामध्ये प्रामुख्याने वमन म्हणजे उलटीच औषध देऊन शरीरातलं खराब कफ पित्त बाहेर काढलं जातं. विरेचनामध्ये जुलाबाचं औषध दिलं जातं, त्याच्यामध्ये शरीरातलं वाढलेलं पित्त बाहेर काढलं जातं. आणि बस्ती आवाज एक पंचकर्म असतं, त्याच्यामध्ये औषधानं सिद्ध केलेलं तूप असेल, दूध असेल, काढा असेल, तो शॉर्टेड जागेतनं शरीरामध्ये सोडला जातो, त्याने शरीरातला वाढलेला वात हा नॉर्मल करून सोरायसिस किंवा सर्व त्वचविकार बरे होऊ शकतात. बरोबर. आपण पंचकर्माचा कसा रोल ह्या सगळ्या सोरायसिस विकारांच्या एकूणच उपचारांमध्ये याबद्दल जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सोरायसिस आणि इतर त्वचा विकारांसाठी आपण आयुर्वेदात काय काय उपचार पद्धती हे जाणून घेतोय आणि माझ्यासोबत आहेत वैद्य अतुल देशमुख. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. वैद्य, मगाशी आपण खरं तर पंचकर्माची एकूणच काय भूमिका आहे ह्या सोरायसिसच्या त्वचा विकारांसाठी त्याबद्दल जाणून घेत होतो, काय सांगाल ह्याबद्दल? आपले एक दोन पॉईंट त्यात फक्त राहिलेले सांगायचे. एक उपचार असतो रक्तमोक्षणाचा, रक्तमोक्षणासाठी हे जलौक आपल्याला सर्वांना परिचित मी सांगितलेलेच आहेत. बरोबर. आणि एक सिरावेद नावाची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये स्पेसिफिक असते. ज्या भागातलं रक्त खराब झालेलं आहे त्या भागातल्या जवळच्या शिरेतनं रक्त काढणं हा त्या उपचाराचा प्रकार असतो, ज्यामध्ये ही सिरिंज आहे, सिरिंजमधून ती शिर शोधणं आणि त्यातनं ते रक्त काढणं, अर्थात ते तज्ज्ञ वैद्याचं काम आहे. त्याचं शक्यतो वैद्याच्या सल्ल्यानंच करावं, वैद्याकडनंच करून घ्यावं, ज्याला आयुर्वेदानुसार शारीरिक रचनेचं व्यवस्थित ज्ञान आहे त्याच्याकडनं उपचार करावा. याचाही रक्त त्वचेचा विकार कुठलाही असेल तो बरा व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो आणि लवकर परिणाम लवकर तो बरा होत असतो याच्यामुळे सुद्धा. एक दुसरा एक आपल्याला बघायला मिळतं की कुठलाही त्वचा विकार असेल, सोरायसिस असेल, मग पेशंट्स हे करतात, औषध वगैरे घेतात, लोकल कॉर्टिकोस्टेरॉइड्स वगैरे वापरले जातात, मलम वापरले जातात, गोळ्या वगैरे घेतली जातात, ते करून पण मग तो आजार कसं होतं, अनेक दिवस तसाच राहतो, मग ते औषधाचा प्रभाव संपला की परत तो आजार होतो, परत हे असं ती साधारण एक 20-20 वर्ष ते 10-10, 5-5 वर्ष चाललेलं असतं सर. तर अशा ह्याच्यामध्ये त्यांनी लवकरच जर जवळच्या तज्ज्ञ वैद्याला हे भेटले आणि त्यानुसार जर योग्य ती आयुर्वेदिक उपचार जर सुरू केली तर तो पुढच्या स्टेजेस न येता तो कुठलाही त्वचा विकार हा लवकर बरा होऊ शकतो, सोरायसिस आणि सर्व त्वचा विकार. बरोबर. मग अशी आपण वेरिकोज अल्सर बद्दल बोलत होतो, वेरिकोज अल्सर नेमका काय आहे आणि ते काय कारण काय आहे त्याची?
व्हेरिकोज अल्सर होणं म्हणजे आपले त्वचेचे एकूण चार स्तर असतात. एक पहिला असतो एपिडर्मिस, त्याच्याखाली अनेक स्तर असतो, त्याच्याखाली डर्मिस असतो आणि खाली टिश्यू असतो, सबक्युटेनियस टिश्यू असतो. तर हा जो एपिडर्मिस नावाचा सर्व त्वचेचा वरचा लेअर असतो, तो लेअर सगळा शरीरात निघून जातो आणि आपल्या ज्या व्हेन्स असतात त्या व्हेन्स ब्रेक होतात आणि त्या व्हेन्सला जखम होते, मग ते स्प्रेडअप होत जाते. अशा प्रकारचा हा खूप घातक म्हणता येईल असा प्रकारचा आजार येतो. तर घातक आहे म्हणजे जीवाला धोका असतो? नाही, त्या ज्या अवयवामध्ये तो होईल त्या अवयवाला धोका असतो त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यासाठी जर आयुर्वेदामध्ये आता जे जसं आपण पूर्वी डायबिटीस फूडसाठी जी उपचार बघितली तीच साधारण तीच उपचार पद्धती व्हेरिकोज अल्सरसाठी पण आयुर्वेदामध्ये वापरली जाते. त्यांनी ते जळवा ज्या भागाला ती अल्सर झालेली असेल त्याच्या आसपासच्या जागेतनं जिथं सूज आलेली असेल किंवा जागा पोळण्यात आलेली असेल, जळवा लावून आतलं खराब रक्त काढलं जातं, त्याला विशिष्ट लेप असतात, ते लेप लावल्यामुळे पण तिथली सूज कमी व्हायला लागते आणि मग त्यानुसार जी जखम झालेली आहे, ॲक्च्युली जखमेसाठी व्रण कर्म किंवा ती जखम स्वच्छ करणारी आणि भरून आणणारी जी औषधं असतात, तेलं वगैरे असतात, ती जर तिथं वापरली योग्य ते औषधं आयुर्वेद पोटात नाही, आयुर्वेदिक औषधं घेतली आणि थोडं पथ्य पाळलं, पथ्यामध्ये दूध, दुधाचे पदार्थ, भात, दही, आंबट, आंबोलेलं, तिखट, खारट एकदम कमी करून टाकलं खायचं, कडूचवीचे पदार्थ खायला सुरुवात केली, तर व्हेरिकोज अल्सर सुद्धा लवकर बरे व्हायला त्याचा फायदा होत असतो. बरोबर आहे. एकूणच एक शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा, कारण की सोरायसिस झाल्यावरती कुठेतरी मानसिकरित्या देखील ती जो पेशंट असतो तो खचून जातो, तर अशा वेळेस आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? रुग्णानं एक तक्रधारा किंवा शिवधारा नावाचे उपचार असतो, तो जवळच्या तज्ज्ञवैद्याकडे करून घ्यावा आणि कुठेही याच्यामध्ये कुठल्याही सोरायसिस सारखा आजार असेल तर रुग्ण तिथंच निम्मा गारद होतो की त्याला वाटतं मला खूप भयानक आजार झालेला आहे, बराच होऊ शकत नाही असं त्याच्या मनात असतं. तसं काही नाही आहे, योग्य ते आयुर्वेदिक उपचार जर योग्य वेळी घेतले आपण तर सोरायसिस कुठल्याही प्रकारचा असेना, हाडांत पण गेलेला जरी असेल तरी त्यातनं तो रुग्ण पूर्णपणे बाहेर पडू शकतो. बरोबर, असं आपल्याला नक्की व्यवहारात सुद्धा आम्ही अशा केसेस हँडल केले आणि त्या पूर्ण अर्थातच ज्यांना कोणाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आपले नंबर्सही डिस्प्ले होतातच आहेत. तुम्ही ठाणे सायन संगमनेर ह्या ठिकाणी आपली सेवा पुरवतच आहात, त्याचबरोबर पुण्याला देखील आपण आपली सेवा पुरवत आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आपल्या सोरायसिस ह्या त्वचा विकाराबद्दल दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.